लाइव शोध सत्य बातमीचा। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणोबा डेव्हलपर्स। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील युवकाचं पत्र। आदरणीय पवार साहेब, आपण घेतलेला निर्णय आम्हा युवकांसाठी खूपच धक्कादायक आहे। जोपर्यंत आपण या सृष्टीवर आहात तोपर्यंत आपण राजकारणातून निवृत्त होऊ नका। साहेब, बाप कधी जबाबदारीतून मुक्त होतो का? आम्हाला भक्कम आधाराची गरज आहे, अशा भावना यांनी व्यक्त केल्या आहेत। या देशाचे लाडके नेते आदरणीय पवार साहेबांनी जो पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला व मी यापुढे राजकारण लढवणार नाही, यासाठी मी साहेबांनी हा जो निर्णय मागे घ्यायला हवा, यासाठी मी साहेबांना रक्त काढून रक्ताच्या थेंबाने साहेबांना पत्र लिहिले। मी पत्रामध्ये असा उल्लेख केला आहे की साहेब, आपण हा जो पक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्र फिरून, संपूर्ण जिल्हे फिरून, संपूर्ण तालुके फिरून आपण रक्ताचं पाणी करून हा पक्ष उभा केला आहे। जोपर्यंत साहेब आपण या सृष्टीवर आहात तोपर्यंत आपण पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा नका द्या, अशी आम्हा सर्व युवकांची तुम्हाला विनंती आहे। कारण आम्हा युवकांना साहेब आपली फार गरज आहे। साहेब, राजकारणातून आपण निवृत्त होऊ नका, अशी आम्ही युवक आपणास विनंती करतो। साहेब, बाप कधी जबाबदारीतून मुक्त होतो का? कारण साहेब, आपण निवृत्त झाल्यानंतर आम्हा युवकांचा जोत चालला जाईल। साहेब, आम्ही आपल्याला भेटलो तरी आम्हाला 10-3 बळ साहेब आपणास येते। या सर्व गोष्टींचा अभ्यास करता मी उर्वेस साडुंके रक्त काढून साहेबांना हा निर्णय मागे घ्या असं पत्र लिहिलं आहे। महाराष्ट्र न्यूज लाइव साठी प्रतिनिधी पंकज ताडे, जळगाव। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।